मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आपल्याला माहित आहे की पवित्र पोर्टलद्वारे अर्ज भरण्याची किंवा अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची ही वेळ आहे आणि त्याचा वेळापत्रक कालावधी सुद्धा सुरू झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये बऱ्याचशा अडचणी ह्या विद्यार्थी मित्रांना अर्ज भरत असताना येत आहेत आणि या अडचणीची सोडवणूक ईओ म्हणजेच शिक्षण अधिकारी यांच्याकडून त्यांच्या लॉगिंगमध्ये काही ज्या काही गैरसोयी आहेत त्या टाळण्यासाठी त्यांच्या लॉगिंगमधून अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची सोय शिक्षण अधिकारी यांच्या लॉगिनमध्ये करून देण्यात आलेली आहे. परंतु जिल्हा परिषदेत भावी शिक्षकांची हेळसांड मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि शिक्षण विभागाकडून योग्य तो प्रतिसाद अर्जामध्ये दुरुस्ती करण्याकरता या सर्व भावी शिक्षकांना मिळत नाही. तर नेमकी बातमी काय आहे जाणून घेऊया. शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवरील दुरुस्ती करण्यासाठी भावी शिक्षक रविवारी जिल्हा परिषदेत आले होते, मात्र एकही अधिकारी कार्यालयात हजर नसल्याने उमेदवारांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. शासनाने शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर डीएड व बीएड उमेदवाराची माहिती अपलोड करण्यासाठी सांगितले होते. पोर्टलवरील माहिती दुरुस्त करण्यासाठी रविवारी अंतिम मुदत होती. ऑनलाईन अर्जातील माहिती दुरुस्ती करण्यानंतर माहिती मिसमॅच दाखवते, या संदर्भात जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्याशी संपर्क साधावा असे पोर्टलवर नमूद करण्यात आले आहे. शेवटच्या दिवशी असल्याने आणि रक्षाबंधन असूनही जिल्हाभरातून अनेक शिक्षक रविवारी सकाळी जिल्हा परिषद प्रांगणात दाखल झाले, परंतु दुपारपर्यंत शिक्षण विभागातील एकही अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात फिरकला नाही. जेव्हा परिषदेत आलेल्यामध्ये महिला उमेदवाराचाही समावेश होता, त्यांनी शिक्षण अधिकाऱ्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क झाला नाही. कुणीतरी कार्यालयात येईल आणि दुरुस्ती करता येईल अशी आशा शिक्षकांना होती, त्यामुळे ते दुपारपर्यंत कार्यालयासमोर तळ ठोकून होते. परंतु दुपारनंतर देखील कुणीही कार्यालयात आले नाही. शिक्षक भरतीसाठी शासनाने पवित्र पोर्टल सुरू केले आहे आणि पोर्टलवरील सर्व माहिती देण्यात आलेली आहे. उमेदवाराच्या जन्मतारखेत फेरबदल झाला आहे, त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला ही दुरुस्ती करणे आवश्यक आहे. ही दुरुस्ती ते स्वतः करू शकतात असे शिक्षण विभागाने म्हणणे आहे. परंतु ही माहिती दुरुस्त केल्यास संगणक ती स्वीकारत नाही. वारंवार दुरुस्ती करून देखील दुरुस्ती होत नसल्याने शिक्षकांनी जिल्हा परिषदेचा रस्ता धरला, पण तिथेही त्यांना असा अनुभव आल्याने भावी शिक्षकांचा भ्रमनिराश झालेला आहे. शिक्षण विभागाची हातवर रविवारी सुट्टी असल्याने शिक्षण विभागाकडून दुरुस्तीसाठी कुणालाही बोलवण्यात आले नव्हते. पवित्र पोर्टलवर शिक्षक स्वतः दुरुस्ती करू शकतात, त्यासाठी त्यांना जिल्हा परिषदेत देण्याची आवश्यकता नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलेले आहे. तर अशा पद्धतीने जे काही भावी शिक्षक आहेत त्यांची हेळसांड एकतर पवित्र पोर्टलद्वारे आणि दुसरी ज्यांच्याकडून दुरुस्ती करावयाची आहे असे जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांच्याकडून सुद्धा या दोन्ही ज्या अडचणीमध्ये जो उमेदवार आहे तो त्यांचं मोठं नुकसान होत आहे. तर या सर्व बाबीवर एक चांगला मार्ग निघण्याची अतिशय गरज आहे. संपूर्ण बातमी ही शिक्षक भरतीच्या संबंधीची होती आणि आपल्यासोबत ती शेअर करण्यात आलेली आहे. धन्यवाद.